डाउनलोड द Z5 ऍप नाउ। झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेच्या 29 ऑगस्टच्या भागात शुभ्राला प्रज्ञा भेटून पोलीस का आलेले आणि लगेच का गेले असे सगळ्या चौकशा करत असते, तेव्हा शुभ्राला तिचा भयंकर राग येतो। मात्र तितक्यात अभिजित सर तिथे येतात आणि तेव्हा प्रज्ञा त्यांना ते तर छुपे रुस्तम निघाले असं म्हणत थोडी चिडवते। मात्र सर तिला हसत बरोबर उत्तर देतात व रासावरी काही बॅग्स हॉलमध्ये आणून ठेवते। ते बघून आधी आसावरी घर सोडून जातीये का असा प्रश्न सगळ्यांना पडतो। मात्र अभिजित राजांना तिने त्यांच्या लग्नाच्या बंधनातून मुक्त केलंय असं असून ते या घरातून जाणार आहेत असं ती म्हणते। ते ऐकून सोहमला खूप आनंद होतो आणि तो आईला थांबवण्याचं सोडून अजून काही बॅग्स असतील तर मी घेऊन येतो असं म्हणतो। मात्र आसावरीने तिचा निर्णय घेतलाय असं म्हणत ती आत निघून जाते, तर अभिजित राजे तिच्या मागे जात असताना सोहम त्यांना अडवतो आणि आईचा निर्णय झालाय त्यामुळे तिला त्रास देऊ नका असं म्हणतो। ते बघून सर त्यांचा हात कमरेच्या पट्ट्याकडे नेतात, मग सोहम घाबरून बाजूला होतो। मग आत आसावरी त्यांना काल जे काही झालं ते बरं नाही झालं आणि बाबांना समजलं तर त्यांना काय उत्तर देऊ, शिवाय पोलिसांसमोर अभिजित राजेंचं आणि कुलकर्ण्यांचं नाव खराब होऊ नये म्हणून तिने ते सर्टिफिकेट फाडलं असं म्हणते। मग अभिजित राजे त्यांच्या खोलीत त्यांचं काही सामान राहिलंय का ते बघायला जातात, तेव्हा आसावरीला ते जे काही वागत होते ते का वागले हे सगळं सांगतात। शिवाय ते जे काही वागले त्यामागे त्यांचा फक्त उद्देश होता की आसावरीला तिची ताकद तिच्यातील स्पार्क ओळखता यावी, आणि तो स्पार्क काल पोलिसांसमोर जे काही दिसलं त्यावरून नक्कीच सगळ्यांना दिसला असं ते म्हणतात। मात्र या सगळ्यामध्ये त्यांनी थोडी लिमिट क्रॉस केली त्यामुळे त्या आसावरीची माफी मागतात। बाहेर येऊन शुभ्रा आसावरीला समजवण्याचा प्रयत्न करते, मात्र तिचा निर्णय झालाय आणि तो अभिजित राजेंना मान्य असल्याचं सांगून ते बॅग उचलतात, तर बॅग हलकी असते म्हणून ते उघडून बघतात तर ती रिकामी असते आणि बाकी सगळ्या बॅग देखील रिकाम्या असतात। ते बघून आसावरीने देखील त्यांची गंमत केली असं म्हणते। शिवाय तिचा त्यांच्यावर फक्त विश्वासच नाही तर श्रद्धा आहे असं म्हणते। मग आज जाऊन सर तेच करत होते जे आधी सोहमने केलं होतं, त्यामुळे तिला कुठेतरी वाटत होतं की ते मुद्दाम करतायत असं ती म्हणते। तेव्हा अभिजित राजे तिला सांगतात की मी जे काही वागलो ते तुला जसं खटकलं तसं सोहम वागला ते देखील खटकलं होतं ना। तेव्हा आसावरी त्यांना तिने सोहमला बबड्या म्हणणं त्याला पैसे देणं हे सगळ्याच गोष्टी थांबवल्या होत्या, पण दरवेळी त्याला ओरडून चिडूनच बोललं पाहिजे त्यापेक्षा त्याचा मित्र होऊ शकलं पाहिजे असं ती म्हणते। तेव्हा अभिजित राजेंच्या डोक्यात उगाच एक आयडिया येते आणि ते उगाच सोहमचा बाप होण्याचा प्रयत्न करत होते, मात्र आता ते सोहमचा मित्र होतील असं म्हणतात। आगामी भागात आसावरी सोहम नोकरी शोधण्यासाठी बाहेर जात असताना त्याला काही पैसे देऊ करते आणि मग सोहम निखिलला भेटून त्याला मिळालेले पैसे दाखवतो। तेव्हा निखिल त्याला असेच तुला पैसे मिळत राहिले तर महिन्याभरात 50-60 हजार रुपये नक्कीच कमावशील असं म्हणतो। तेव्हा सोहम त्याला त्याच्या आईकडे खूप पैसा आहे आणि तो सगळा त्याच्यासाठीच आहे असं म्हणतो। मागून अभिजित राजे हे सगळं बघत असतात। अभिजित राजे सोहमचा खोटारडेपणा पुन्हा समोर आणतील का, आता सोहम काय नवीन गडबड करेल हे सगळं बघण्यासाठी पहा अग्गबाई सासूबाई सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त झी मराठीवर। आणि मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज। Download the Z5 app now.